Hello students, in previous period we learned about multiplication. गेल्या तासामध्ये आपण गुणाकाराची उदाहरणं पाहिलेली आहेत. या तासामध्ये आपण डिव्हिजन पाहणार आहोत, म्हणजे भागाकार. गेल्या वर्षी आपण डिव्हिजनची अनेक उदाहरणं सोडवलेली आहेत आणि ती तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं तुमच्या लक्षात पण आलेलं आहे की भागाकार म्हणजे काय. तर याला आपण एकदा रिवाइज करूया की डिव्हिजन म्हणजे काय. तर डिव्हिजन मीन्स व्हॉट. डिव्हिजन मीन्स मेकिंग इक्वल पार्ट्स ऑफ अ गिव्हन नंबर. म्हणजे भागाकार म्हणजे काय, तर दिलेल्या संख्येचे समान भाग करणे, समान वाटणी करणे. म्हणजे एखादी संख्या जर आपल्याला दिलेली असेल, उदाहरणामध्ये तुमच्याकडे काही वस्तू असतील, त्या काही विद्यार्थ्यांना तुम्हाला वाटायच्या, तर ते समान वाटणी झाली पाहिजे, त्याला आपण डिव्हिजन म्हणतो. डिव्हिजन मीन्स व्हॉट. डिव्हिजन मीन्स सबट्रॅक्टिंग अ नंबर रिपीटेडली फ्रॉम अ गिव्हन नंबर. म्हणजे दिलेल्या संख्येमधून एकच दिलेला अंक वारंवार वजा करणे. गुणाकारामध्ये आपण पुन्हा पुन्हा केलेली बेरीज असं म्हणलो, पण भागाकारामध्ये आपल्याला वारंवार केलेली वजाबाकी. म्हणजे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन इज अपोजिट. म्हणजे दोन्ही क्रिया काय आहेत, बोथ प्रोसेस आर अपोजिट. म्हणजे गुणाकारामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा केलेली बेरीज असं ऐकायला मिळेल, तर भागाकारामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. म्हणजे दिलेल्या संख्येतून वाटून तीच संख्या आपण कमी कमी करत गेलो, त्याला आपण डिव्हिजन म्हणतो, भागाकार म्हणतो. उदाहरणामध्ये एक रस्ता असेल आणि त्या रस्त्याला जर आपण डिव्हायडर टाकला तर एका रस्त्याचे किती भाग होतात, दोन. दोन इक्वल पार्ट्स होतात. तर डिव्हिजनमध्ये आपल्याला हेच अपेक्षित आहे की आपल्याला इक्वल पार्ट्स डिवाइड करायचे आहेत, इक्वल पार्ट द्यायचे आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिलेलंच आहे, आपण यावर्षी प्रत्यक्षामध्ये चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे किंवा चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे, चार अंकी संख्याला दोन अंकी संख्या ज्या की आपल्याला 50 वर असतील किंवा 70 संख्या असेल, 80 असेल, अशा उदाहरणामध्ये आपण पाहूया. तर यावर्षी पाहूया आपण डिव्हाइडची एक्झाम्पल.